थाम थाम डबा भरू दे, आणि आज तरी डबा वेळेवर खा हो, आणि बॉसला म्हणावं आम्हाला पण भूक लागते. हो ग आई, चल उशीर होतोय मला, सावकाश जा आणि ऑफिसवरून निघताना कॉल कर. हा हो ग आई. बाय बाय. नेहमीचीच घाई हिची. यार हे काम करून वैताग आलं ना नेहमीचं, असं वाटतं काहीतरी नवीन करावं. रोज रोज तेच तेच, खूप कंटाळा आला आहे मला. अगं ते तर आहेच ग, कंटाळा तर येतोच. आता ऑफिसला जे काम दिलं आहे ना ते तर कम्प्लीट कर. हो ना, आणि मॅम मी टार्गेट पण देऊन ठेवलं आहे एवढं मोठं. ऑलरेडी काम पेंडिंग आहे आणि जर टार्गेटवरून वाढतच चाललं आहे. ते तर असतंच ग, पण केल्याशिवाय मार्ग नाही आहे ना. ऐक ना पूजा. हां, मला एक हेल्प करशील का प्लीज? बोल ना ग. ॲक्च्युली मी तर चालले एका बिझनेस ट्रिपला, सो माझी एक्सेल शीट कम्प्लीट करून देशील का? हो ठीक आहे, चालेल ना. ठीक आहे, तुला मेल करते मी. ओके ओके चालेल. पूजा पूजा उठ लवकर, उशीर होतो. मग सकाळी धावपळ होते ऑफिसला जायला, उशीर होतोय. किती वाजले बघितलंस का? किती वाजले बघ, उठ उठ. चल चल फ्रेश हो, रेडी हो. आले
पूजा पूजा काय झालंय काय झालं बाळा, काल रात्रीपासून बघते तुझं कशात लक्ष नाही आहे, काय बी नसलंय? हां काय ही मुलगी, काय गं उशीर का झालास तुला, आणि कॉल पण दिवशी नाही केलास? काही नाही गं, सहजच जरा उठायला उशीर झाला. तन्वी ऐक ना, आज मी ना हाफ डे घेऊन घरी जाते. का गं, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही गं, सहज जरा अस्वस्थ वाटते. अगं पण मॅम देतील का परमिशन? तू ऑलरेडी आज लेट आली आहेस. ते तर असतंच ग, मे आय कम इन मॅम? येस. मॅम जरा विचारायचं होतं. बोल. हाफ डे मिळेल का? हां ते जरा हाफ डे पाहिजे होता. एक काम कर, आज हाफ डे घे, उद्यापासून घरीच फुल डे करत जा. एक तर आपलं काम स्लो, त्यात एवढ्या सुट्ट्या, आणि आज लेट येऊन सुद्धा तुला हाफ डे मागायला काहीच नाही वाटत. जाऊ दे, तुमची नेहमीची कारणं आहेत ती. एकतर कामात रोड एवढा वाढलाय, आणि त्यात तुमची ही नाटकं. जा जाऊन आपलं काम कर. ठीक आहे, थँक्यू मॅडम. काय आहे बॉस, टार्गेट टार्गेट करत असते बघेल तेव्हा, स्वतः तर काही करत नाही, फक्त आपल्याला प्रेशराईज करते. काय होणार आहे काय माहीत आपलं? काय गं पूजा, तुझं लक्ष कुठे आहे? इकडे मी एकटीच बडबड करते. काय गं पूजा, काय झालं तुला आजकाल? खूप डिस्ट्रॅक्ट असतेस. 2 दिवसात तुला बघते मी, तुझं अजिबात लक्ष नाही कशामध्ये. काय तुला सांग, मी तसं आपण सॉर्ट आउट करू. काय सांगू तुला, लास्ट 3 डेजपासून मी कोणत्या गोष्टीला फेस करते आहे. एक मिनिट, एनिथिंग सिरियस? अच्छा तर असं आहे का? एक काम करूया, आज तुझ्यासोबत मी पण येते. ते बघ ते बघ, हेच आहेत ते. ओके. ते बघ पाठलाग सुरू झाला आहे त्यांचा. ओके, त्यांना सगळं पुढे येऊ दे, दाखवते मी त्यांना. डोंट वरी. काय रे तुला कसं मस्ती आले का? हां काय जे मागे मागे येतो, तुला कधी आई बहिणी नाही आहेत का? तर त्यांच्यापाठी लाग जा. इथे काय मुलींच्या पाठीपाठी येतो. हो ओके सॉरी. तू जर हे अगोदर केलं असतंस ना, तुझ्या वेळेची वेळ नसती आली. मी बघ असं बोलत असते या लोकांसोबत, शिक माझ्याकडून काही केलं.
आहेस ना? हां तुम्ही का पकडलं आम्हाला? अगं त्यांनी आपल्याला पकडलं नाही आहे, उलट त्यांनी आपली हेल्प केली आहे. कोण आहात तुम्ही? आम्ही कोण? हे पा आम्ही आहोत क्राईम ब्रांचची माणसं. क्राईम ब्रांच? हो. आणि आम्हाला बरेच दिवसापासून माहिती मिळाली होती की तुमच्या भागामध्ये असे लोचल पंगे आहेत आणि आम्ही त्यांनाच पकडण्यासाठी त्यांचाच वेशभूषा करून इथे पार देत होतो जेणेकरून आम्हाला योग्य संधी मिळेल आणि आम्ही त्यांना पकडू. आणि आज ती संधी मिळाली. खरंच एक्स्ट्रीमली सॉरी हा, आम्ही तुम्हाला चुकीचं समजलो. आमची मदत केल्याबद्दल खरंच थँक्यू. आभार, खूप आभारी आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, डोंट जज बुक बाय इट्स कव्हर.